भरधाव वेगात चाललेल्या स्कार्पिओनं महामार्गाच्या चा कडेला थांबलेल्या एका कंटेनरला पाठीमागून जोरात ठोकरलं या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झालेत त्यातील एका प्रवाशाला अक्षरशः कटरनं स्कार्पिओची सीट कापून बाहेर काढण्यात आलं जखमींना उपचारासाठी सी पी आरमध्ये दाखल करण्यात आलंय आज सकाळी कागलजवळच्या सीमा तपासणी नाक्यासमोर हा अपघात झाला मुंबईतील सांताक्रुज इथले डॅरिन जेनसेंटो आणि मेलकम गल्भानो हे दोघे जण गोव्याहून स्कॉर्पिओतून मुंबईला चालले होते डॅरिन स्कॉर्पिओ चालवत होता भरधाव वेगात चाललेल्या स्कॉर्पिओची महामार्गालगत थांबलेल्या एका कंटेनरला पाठीमागून जोरात धडक बसली त्यामुळे स्कॉर्पिओच्या पुढील भागाचा चक्का चूर झाला तसंच स्कॉर्पिओचं इंजिन पाठीमागं आल्यानं चालकाच्या शेजारी बसलेला मेल्कम गल्भानो गाडीमध्ये जखमी अवस्थेत अडकून पडला अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती होती? कागल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली त्यानंतर तब्बल तासभर प्रयत्न करून अक्षरशः कटरच्या साह्यानं स्कॉर्पिओच्या काही भागासह सहप्रवाशाची सीट कापून जखमीला बाहेर काढण्यात आलं आज सकाळी सव्वा अकरा वाजता सीमा तपासणी नाक्यासमोर हा अपघात झाला या अपघातात मेलकम गल्भानो हे गंभीर जखमी झाले असून डॅरिन यांनाही मोठा मार लागलाय त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आलंय